पोलिसांच्या वतीनं राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये गावठी पिस्तूल आणि तलवारीसह कार चालकाला जेरबंद केलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 3,11,000 ऐवज जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या आदेशानुसार जालना शहर आणि परिसरात सोमवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. त्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गौर यांना चंदनझिरा भागात एक इसम कार मधून अवैधरित्या प्राणघातक शस्त्र घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने चंदनझिरा भागात सापळा रचून कारवाई करत एका इसमाला अटक केली आहे. यावेळी पथकांनी कारची झडती घेतली असता या झडतीमध्ये एक गावठी पिस्तूल आणि एक धारदार तलवार आढळून आली. हे रात्री परवा रात्री काल रात्री नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान एक गुप्त बातमी मिळाला होता की एका इसमाकडे त्यांच्या 4-व्हीलर गाडीमध्ये काही घातक शस्त्र असण्याची शक्यता आहे. त्या बातमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वर्कआउट केले असता त्यांना त्या गाडीमधून एक गावठी पिस्टल आणि एक तलवार असं घातक शस्त्र त्या गाडीमधून जप्त करण्यात आले. या प्रकरणात चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणात पुढे आणखी तपास चालू आहे.